विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला कोणता ना कोणता छंद असतो. कोणाला वाचनाचा छंद असतो, कोणाला तिकिटे गोळा करण्याचा छंद असतो. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याचा छंद हा बदलत असतो. त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक कोणता ना कोणता गुण, चांगला गुण हा लपलेला असतो. आज आपण जो धोंडा हा पाठ पाहणार आहोत, त्या धोंडा या पाठामधील जो राजू आहे तो अतिशय चौकस व जिज्ञासू असा मुलगा आहे. तर या राजाच्या माध्यमातून एक आपण विज्ञान कथा पाहणार आहोत. तर आज आपण डॉक्टर संजय ढोले यांचा धोंडा हा पाठ पाहणार आहोत. प्रथम आपण लेखकाचा परिचय करून घेऊ. बघा, डॉक्टर संजय ढोले त्यांचा जन्म आहे 1965. विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून विज्ञान कथा त्यांच्या प्रसिद्ध आहे. प्रतिशोध, प्रेमाचा रेणू, अश्मजीव, संकरित, अंतराळातील मृत्यू हे विज्ञान कथा संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. या पाठामध्ये कोणता आशय सांगितलाय बघा, राजू हा खोडकर पण जिज्ञासू वृत्तीचा मुलगा आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दगड धोंडे गोळा करण्याची आवड आहे. एके दिवशी रात्रीच्या वेळी राजूला एक अनोखा दगड मिळतो. या अनोख्या दगडाबाबतची माहिती आपण या काल्पनिक विज्ञान कथेतून जाणून घेऊया. तर या पाठामध्ये त्या राजूला एक अनोखा दगड मिळतो आणि त्या दगडाच्या माध्यमातून एक विज्ञान कथा या पाठामध्ये मांडलेली आहे. बघा, राजू चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा. आता चौकस, चौकस म्हणजे कुतूहल मिश्रित. चौकस म्हणजे काय? कुतूहल मिश्रित आणि जिज्ञासू. आता जिज्ञासू म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत जाणून घेण्याची वृत्ती. जिज्ञासू म्हणजे काय? एखाद्या गोष्टीबाबत जाणून घेण्याची वृत्ती. राजू चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा, सतत काही ना काही उद्योग करणारा, खूप प्रश्न विचारणारा. राजू हा अतिशय जिज्ञासू आणि चौकस बुद्धीचा मुलगा आहे. तो नेहमीच कोणते ना कोणते प्रश्न विचारत असतो. नेहमी त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे हवी असतात. 1/1 म्हणजे किती, 0/1 म्हणजे किती, यात फरक काय, सूर्याचं तापमान किती, असे प्रश्न विचारून भांडावून सोडणारा हा राजू रस्त्यात त्याला काही नवीन वस्तू अथवा प्राणी दिसला म्हणजे तो त्यातच रमत असे. अशा प्रकारे राजूला नेहमीच अनेक प्रश्न पडत असत आणि रस्त्यामध्ये जाताना त्याला एखादी गोष्ट मिळाली तर त्या गोष्टीमध्ये तो नेहमी गुंतून पडत असे. त्या गोष्टीबाबत तो चौकस अशा प्रकारे विचार करत असे. आजही शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले होते. संधी प्रकाश अंधुक होऊ लागला होता आणि अशा प्रकारे शाळा सुटल्यानंतर सगळी मुले आपापल्या घरी निघाली होती आणि राजू सुद्धा त्या ठिकाणी घरी निघाला होता आणि संध्याकाळची त्या ठिकाणी वेळ होती. राजू एक दगड उचलून बॉलिंग करावी तसा फेकत रस्त्याने चालला होता आणि हा राजू एक वेगळ्याच प्रकारचा मुलगा आहे. तो राजू काय करत होता तर त्याला रस्त्यामध्ये जो दगड मिळत असे तो दगड तो घ्यायचा आणि बॉलिंग करावी त्या प्रकारे हा राजू त्या ठिकाणी दगड फेकत होता. राजू एक एक दगड उचलून बॉलिंग करावी तसा फेकत रस्त्याने चालला होता. अचानक एक गुळगुळ दिसणारा पण स्पर्शाला खडखडीत असा दगड राजूच्या हाती आला आणि अशा प्रकारे हा राजू काय करत होता तर रस्त्यामध्ये जे दगड मिळतील ते दगड तो घ्यायचा आणि बॉलिंग करायचा तो फेकत होता आणि अशा प्रकारे त्याला अनेक दगड मिळाले आणि त्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा दगड त्याला मिळाला. बघा, अचानक एक गुळगुळी दिसणारा पण स्पर्शाला खरखरीत असा दगड राजूच्या हाती आला आणि एक वेगळाच खरखरीत गुळगुळीत असा दगड त्या राजूच्या हातामध्ये आला. त्याने तो नेहमीप्रमाणे फेकला पण तो घरंगळत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. आता घरंगळत घरंगळत म्हणजे गडगडत. तर राजूने रस्त्याने जाताना अनेक दगड घेतले होते, बॉलिंग करत त्या प्रकारे त्याने फेकले होते पण हा जो खरखरीत गुळगुळीत असा दगड त्याला मिळाला होता तो त्याने फेकला तर तो दगड पहिले जे दगड त्याने फेकले होते त्याप्रमाणे दगड तो गेला नाही. तर हा दगड त्या इतर दगडापेक्षा प्रमाणापेक्षा अधिक उड्या मारत त्या ठिकाणी बाजूला गेला. जे दगड राजूला मिळाले होते त्या दगडापेक्षा हा दगड जरा वेगळा होता. तो नेहमीप्रमाणे फेकला पण तो घरंगळत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. गाडीला ब्रेक लागावा तसा आणि हा दगड त्याने तो फेकलेला आहे. तो दगड उड्या मारत गेला आणि गाडीला जसा ब्रेक लागावा त्याप्रमाणे अचानक तो दगड त्या ठिकाणी थांबला होता. राजूला आश्चर्य वाटलं. तो थोडा वेळ थबकला. थबकणे थबकला
थबकला म्हणजे थांबला. ज्या वेळेस त्याने तो दगड फेकला तर इतर दगड हे एक नेहमीप्रमाणे गरम त्या ठिकाणी गेले होते, पण हा दगड मात्र त्या ठिकाणी उड्या मारत गेला होता आणि गाडीला ब्रेक मारावा त्याप्रमाणे तो दगड त्या ठिकाणी थांबला होता. हे पाहिल्यानंतर त्या राजूच्या मनात काय आलं, त्या दगडाविषयी त्या राजूला आश्चर्य वाटलं. जास्त बल न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला? आता बल, बल म्हणजे जोर, बल म्हणजे काय? जोर, बल म्हणजे जोर. तर राजूने इतर दगड फेकले होते ते वेगळ्या पद्धतीने गेले होते आणि हा दगड जो फेकला होता तो वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी गेला होता. आणि तो मनामध्ये विचार करू लागला की कमी जोर लावून सुद्धा हा दगड इतक्या लांब अंतरावरती कसा गेला. त्याने दुसरा धोंडा उचलला, खूप जोर लावून त्याने तो फेकला आणि त्यानंतर त्याने एक दुसरा दगड घेतला, धोंडा घेतला आणि त्या ठिकाणी त्याने खूप जोर लावून तो दगड त्या ठिकाणी फेकला. खूप जोर लावून त्यानंतर फेकला, पण पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत धोंड्यापर्यंत न पोहोचलं पाहून राजू थोडा दास्तावला आणि त्यानंतर त्याने दुसरा दगड घेतला आणि दगड तो त्याने खूप जोर लावून फेकला, पण जोर लावून सुद्धा तो दगड त्या खरखरीत गुळगुळीत दगडापर्यंत पोहोचला नव्हता. आणि हे पाहिल्यानंतर त्या राजूला खूप वेगळंच वाटलं, तो दास्तावला, त्याला काहीच कळत नव्हतं. हा अनुभव त्याला वेगळाच होता, काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित आपला हा भ्रम असू शकेल म्हणून त्याने तो धोंडा पुन्हा फेकण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर हे सर्व त्या राजूला कळलं, त्यावेळेस त्याला खूप वेगळं वाटलं, पण त्याला वाटलं की कदाचित हा आपला भ्रम असेल म्हणून त्याने काय विचार केला की हा दगड आपण पुन्हा हातात घेऊया आणि पुन्हा फेकून पाहूया. बघा पुढे राजूने काय केलं ते. यावेळेस तो गुळगुळी दिसणारा पण खरखरीत वाटणारा धोंडा त्यानं उचलून पूर्वीपेक्षा खूपच कमी बलानं फेकला आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुलं जशी उड्या मारत पळतात, तसाच तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. त्यानंतर पुन्हा तर राजू मनामध्ये विचारला की हा दगड आपण पुन्हा फेकून पाहूया. त्यानंतर तो गेला, तो गुळगुळीत दगड त्याने घेतला आणि पहिल्यापेक्षा अजून कमी जोर लावून तो दगड त्याने फेकला आणि त्यानंतर ते पाहिलं की तो दगड अतिशय मोठमोठ्या उड्या मारत तो दगड गेला होता. ज्याप्रमाणे खोडकर मुले उड्या मारत पळतात त्याप्रमाणे तो दगड त्या ठिकाणून गेला होता. आणि हे पाहिल्यानंतर राजूला खूपच मोठं आश्चर्य वाटलं. राजूला या नवीन धोंड्याची खूप गंमत वाटली, एक नवीन खेळणंच आपल्या हाती लागल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि ज्यावेळेस हा नवीन दगड त्याला मिळाला हे पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद झाला, कारण असा दगड आपल्याला मिळाला. त्या दगडाविषयी त्या राजूला खूप गंमत वाटत होती आणि आता आपल्याला एक वेगळंच याकडे खेळणं मिळालं असं त्या राजूला वाटू लागलं. हा धोंडा काहीतरी विलक्षण असल्याची जाणीव त्याला झाली आणि त्यावेळेस राजूला हा धोंडा काहीतरी विलक्षण असल्याची त्याला जाणीव झाली. आता विलक्षण विलक्षण म्हणजे अजब, विलक्षण म्हणजे अजब. तर हा दगड त्याला मिळाला तर त्यावेळेस त्याला काहीतरी अजब घडतंय असं जाणवू लागलं. शाळा सोडून बराच वेळ झाला होता, अंधार दाटून आल्यानं हा खेळ राजूला थांबावा लागला आणि शाळा सोडल्यानंतर खूप वेळ निघून गेला होता आणि अंधार आल्यामुळे राजूला हा खेळ त्या ठिकाणी थांबावा लागला होता. तो विलक्षण धोंडाऱ्यानं उचलला, अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे दगड त्याने गोळा केले होते आणि त्यानंतर जे तो विलक्षण असा एक वेगळा दगड त्याच्याकडे होताच त्याचबरोबर त्याने इतर अनेक दगड हातामध्ये गोळा केले होते. राजू घरी आला, घरी नेहमीप्रमाणे त्याचे स्वागत होणार होते. राजू जिज्ञासू चौकस बुद्धीचा मुलगा होता आणि घरी गेल्यानंतर या राजूचं नेहमीप्रमाणे स्वागत होणार होतं, म्हणजेच काय त्याला घरी आरडाओरडा मिळणार होता हे राजूला त्या ठिकाणी माहिती होतं. राजूचे वडील बाबा पाटील कडक शिस्तीचे आणि कारारीही होते आणि नेहमीप्रमाणे या राजूचे स्वागत घरामध्ये होणार होते. राजूचे वडील बाबा पाटील हे अतिशय कडक स्वभावाचे होते, आता कराडी करारी म्हणजे कठोर विचाराचे, करारी म्हणजे कठोर विचाराचे. घरी येताच बाबांचा करडा स्वर राजूला कणी पडला आणि हा ज्यावेळेस राजू घरी आला त्यावेळेस त्या बाबांचा करडा स्वर या राजूच्या कानावरती पडला. राजू कुठे होता इतका वेळेपर्यंत? आणि त्या बाबांनी राजूच्या बाबांनी त्याला विचारलं, राजू तू इतका वेळ कुठे होतास? शाळा सोडल्यानंतर मी खेळत होतो. आणि त्यानंतर राजूने सांगितले की बाबा मी शाळा सोडल्यानंतर खेळत बसलो होतो. काय खेळत होतास? दगड धोंडे, बाबांचा वैतागलेला स्वर. आणि ज्यावेळेस राजूने सांगितले की बाबा आम्ही खेळत होतो तर त्यावेळेस बाबा वैतागल्याने म्हणाले की काय खेळत होतास तू, दगड धोंडे खेळत असता?
कारण राजूचा स्वभाव या बाबांना चांगल्या प्रकारे माहिती होता. हो, राजूचा हुंकार आणि त्या ठिकाणी राजूने हुंकार दिला की हो मी दगडधोंडे खेळत होतो. बाबांनी राजूच्या खेळातील सर्व दगडधोंडे काढून बाहेर भिडकावले. त्यानंतर राजूचे बाबा भडकले. त्या राजूच्या बाबांनी काय केले की त्या राजूच्या पिशामध्ये जे काही दगडधोंडे होते ते सर्व दगडधोंडे त्यांनी बाहेर काढले आणि रागाने बाहेर फेकून दिले. फेकलेल्या त्या गुळगुळीत धोंड्याकडे राजू आशाळभूत नजरेने पाहत राहिला आणि त्यावेळेस त्या राजूच्या बाबांनी सर्व दगडधोंडे बाहेर फेकले. तर त्यावेळेस त्या गुळगुळीत अशा दगडाकडे हा राजू एक वेगळ्या नजरेने त्या ठिकाणी पाहू लागला. रात्र बळी झाली होती पण राजूला झोपच येत नव्हती. बाबांनी बाहेर फेकलेला तो गुळगुळीत धोंडा त्याच्या डोळ्यासमोर येत होता आणि त्यानंतर हा राजू झोपी गेला पण राजूला त्या ठिकाणी झोप येत नव्हती. झोप काय नव्हती कारण तो खरखरीत गुळगुळीत जो वेगळा दगड मिळाला होता त्या दगडाविषयी त्याच्या मनामध्ये विचार चालू होते. आजूबाजूला पाहत तो बाहेर पडला आणि बघा त्यानंतर राजूने काय केले तर आजूबाजूने पाहिलं कोणी नाही असा अंदाज घेतला आणि तो त्या ठिकाणाहून बाहेर पडला. बाहेर किट्ट अंधार होता. तो धोंडा त्याला कुठे सापडणार होता. तरी देखील बाबांनी इथे हे सर्व दगडधोंडे भिरकले होते ती जागा त्याने शोधून काढली. बघा तर रात्रीची वेळ होती आणि त्या ठिकाणी बाबांनी ते दगडधोंडे फेकले होते. ते दगडधोंडेला भेटू शकत नव्हते परंतु त्या राजूने धीर सोडला नव्हता. तो तिथून बाहेर पडला आणि ते दगडधोंडे त्याने शोधण्याचा विचार केला. बाबांनी इथे जे सर्व दगडधोंडे भिरकले होते ती जागा त्याने शोधून काढली पण तो धोंडा काही सापडेना. आणि त्यानंतर राजूने खूप प्रयत्न केला की तो दगड आपल्याला सापडेल पण प्रयत्न करून सुद्धा तो दगडला सापडत नव्हता. राजू कष्टानं उठला. शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपामध्ये शोधण्याचा निर्णय त्यानं घेतला आणि त्यानंतर राजू उठला आणि त्याने निश्चय केला की आपण हा दगड आज शोधून काढायचा आणि शेजारी असलेल्या झुडपामध्ये त्याने शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपामध्ये शोधण्याचा निर्णय त्याने घेतला. तिकडे जात असतानाच गर्द झुडपात राजूला काहीशी अंदुकशी चकाकी असलेला तो धोंडा दिसला आणि त्यानंतर राजूने झुडपामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी अंदूक अशा प्रकारे चकाकी असलेला तो दगड त्याने त्या झुडपामध्ये पाहिला. तो दगड त्याला त्या झुडपामध्ये आढळला. म्हणजे रात्रीच्या वेळी हा असा दिसतो तर आणि त्याने बघितलं तो दगड त्याला त्या ठिकाणी आढळला आणि तो म्हणतोय की हा दगड रात्रीच्या वेळी असा दिसतो तर त्याला अशा प्रकारे चकाकी आहे. कुठली भीती न बाळगता राजूने झुडपात हात घालून तो धोंडा काढला. धक्क्या पावलानं घरात येऊन टेबलचा ड्रॉवर हळूच उघडून त्यानं सगळे दगडधोंडे एका कोपऱ्यात ठेवले आणि राजू त्या ठिकाणी घाबरला नाही. तो त्या ठिकाणी गेला तो दगड त्याने झुडपातून काढला आणि जे काही दगडधोंडे होते ते दगडधोंडे घेऊन तो पुन्हा घरामध्ये धक्क्या पावलाने कोणी पाहणार नाही अशा स्वरूपात तो घरामध्ये आला आणि त्याने आपल्या टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि त्या ड्रॉवरमध्ये हे सगळे दगडधोंडे त्याने ठेवले आणि राजू त्या ठिकाणी झोपी गेला. आपण या पाठामध्ये कोणती माहिती पाहिलेली आहे तर या पाठात धोंडा या पाठामध्ये राजू हा एक असा विद्यार्थी आहे की चौकस आणि जिज्ञासू अशा वृत्तीचा हा राजू आहे. तो नेहमी कोणते ना कोणते प्रश्न विचारत असतो. जोपर्यंत त्याला प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत तो समोरच्या माणसाला अगदी भांडवून सोडतो. तर अशाच प्रकारे एक दिवस हा राजू शाळा सुटल्यानंतर घरी निघाला होता आणि रस्त्यामध्ये जो काही दगड मिळेल तो दगड घेऊन तो बॉलिंग करावा त्याप्रमाणे तो फेकत होता. अशा प्रकारे तो सतत फिरत होता आणि रस्त्यामध्ये एक गुळगुळीत खरखरीत अश्रूपाचा दगड मिळाला. तो खरखरीत दगड सुद्धा त्याने बॉलिंग करावी त्याप्रमाणे त्याने फेकला आणि त्यावेळेस तो दगड अशा स्वरूपात गेला उड्या मारत की इतर दगडांपेक्षा वेगळ्याच प्रकारे तो दगड बाहेर जाऊन पडला आणि त्यावेळी पाहिलं की हा आपला भ्रम तर नाही ना. मग त्याने तो दगड पुन्हा हातामध्ये घेतला आणि कमी जोर लावून तो त्याने फेकला. तर त्याने पाहिलं की हा दगड अगदी उड्या मारत जात होता. ज्या प्रकारे खोडकर मुले उड्या मारत पडतात त्याप्रमाणे तो दगड त्या ठिकाणी जात होता आणि तो दगड घेऊन तो घरी आला. त्या दगडाविषयी त्याला गंमत वाटली. घरी आल्यानंतर त्याला बाबा ओरडले की इतका वेळ कुठे होता. सगळ्यांनी सांगितले की मी इतका वेळ मैदानात खेळत होतो. त्यावेळेस राजूच्या बाबांनी ओळखलं की हा राजू दगडधोंडे खेळत असावा आणि त्या रागाने त्या बाबांनी त्या राजूच्या खेळातील सगळे दगडधोंडे बाहेर काढले आणि फेकून दिले आणि फेकल्यानंतर राजूला वाईट वाटलं. पण त्यानंतर राजूने ज्या ठिकाणी त्या बाबांनी दगडधोंडे फेकले होते त्या ठिकाणी तो गेला आणि ते सगळे दगडधोंडे त्याने उचलून पुन्हा आपल्या घरामध्ये धबक्या आवाजात तो घरामध्ये आला आणि आपल्या टेबल्या ड्रॉवरमध्ये ते सगळे दगडधोंडे त्याने ठेवून दिले. सकाळी उठल्यावर राजूनं टेबलाचा संपूर्ण ड्रॉवर उघडला. धोंड्याबरोबर सोबत ठेवलेले इतर 3-4 दगड त्याला सापडले नाही आणि त्यानंतर राजू सकाळी उठला आणि त्या टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि त्या ड्रॉवरमध्ये पाहिले तर त्या दगडासोबत त्याने इतर दगड ठेवले होते. तर जे इतर दगड होते 2-3 ते काही दगड त्या ठिकाणी आढळले नाहीत. राजूनं धोंड्याकडे निरखून पाहिलं. तो
तो आकारान त्याला काहीसा फुगीत भासला आणि त्यानंतर राजाने त्या दगडांकडे निरखून पाहिले तर जो खडखडीत गुळगुळीत जो दगड होता तो आकारान त्याला फुगीत असा भासला जो आकार खूप मोठा झालेला त्याला जाणवला. हा आपल्याला भास होतोय काय राजूला कसलाच अर्थबोध होत नव्हता. तेवढ्यात आईच्या हाकेनं तो विचार सुवेतून बाहेर आला. तो विचार करत होता की अशा प्रकारे कसं घडलं, हा दगड मोठा कसा झाला. त्याला वाटत होतं की आपला हा भास असावा, आपला भ्रम असावा की हा दगड मोठा झालेला आहे. आणि तो विचार करत होता, विचार सुंगलेमध्ये तो अडकला होता. तेवढ्यात त्या राजूच्या आईने हाक मारली आणि त्या विचार सुंगलेतून हा राजू बाहेर पडला. शाळेत जाताना राजूने सर्वांची नजर चुकवत तो धोंडा हळूच आपल्या दप्तरात ठेवला. आणि सकाळी हा राजू शाळेमध्ये निघाला होता तर त्यावेळेस राजूने सर्वांची नजर चुकवली आणि तो दगड त्याने आपल्या बॅगेमध्ये भरून ठेवला. त्या धोंड्यामुळे राजूच्या मनात कुतूहल जागृत झालं होतं आणि तो जो अजब असा दगड होता त्या धोंड्यामुळे त्या दगडामुळे त्या राजूच्या मनामध्ये एक वेगळेच कुतूहल त्या ठिकाणी निर्माण झाले होते की अशा प्रकारचा धोंडा दगड आपल्याला कसा काय मिळाला, या दगडाची जादू ते काय आहे, हा दगड इतर दगडांपेक्षा वेगळा कसा आहे, असे अनेक प्रश्न त्या राजूच्या मनामध्ये निर्माण झाले होते. रात्री कुणालाही न दाखवता राजूने तो धोंडा पुन्हा आधीच्याच ठिकाणी ड्रॉवरमध्ये ठेवला व फारसा कुणाशी न बोलताच झोपी गेला. आणि पुन्हा हा राजू घरामध्ये आला आणि घरामध्ये आल्यानंतर पुन्हा ते दगड बाहेर काढले. तो दगड सुद्धा त्यामध्ये होता आणि ते दगड पुन्हा त्या ड्रॉवरमध्ये त्याने ठेवले आणि याबाबत त्याने कुणाशीही चर्चा केली नाही आणि तो त्या ठिकाणी झोपी गेला. मध्यरात्री एखाद्या स्वप्नातून उठावं तसा तो गडबडून उठला आणि त्यानंतर मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री गडबडून एखादी व्यक्ती उठते त्याप्रमाणे हा राजू गडबडून त्या ठिकाणी उठला. आई शेजारी झोपली होती, त्यानं तिला हलवलं पण ती उठली नाही. राजूला आश्चर्य वाटलं आणि हा राजू उठल्यानंतर त्याने आपल्या आईला हलवलं पण त्या ठिकाणी आई त्या ठिकाणी उठली नाही आणि आई उठली नाही हे पाहून त्या राजूला खूप आश्चर्य वाटलं. टाकणी पडल्याचा आवाज होताच उठणारी आई एवढी गाढ कशी झोपली याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. आणि त्या ठिकाणी टाचणी पडली तरी म्हणजे तरी हलका आवाज झाला तरी ती आई उठायची, परंतु आता त्या राजूने त्या आईला हलवलं होतं तरी सुद्धा ही आई उठत नव्हती आणि या गोष्टीचं राजूला खूप मोठं आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलाकडे गेलं व तो चकित झाला आणि त्यानंतर त्या राजूचं लक्ष त्या टेबलाकडे गेले ज्या ठिकाणी त्या राजूने इथे दगड ठेवले होते त्या दगडांकडे त्या ड्रॉवरकडे त्या राजूचं लक्ष गेलं. बघा तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलाकडे गेलं व तो चकित झाला. जिथे धोंडा ठेवला होता त्या बंद ड्रॉवरच्या फटीमधून प्रखर प्रकाश किरण बाहेर येताना त्याला दिसली आणि ज्या ठिकाणी त्या राजूने ते दगड धोंडे ठेवले होते त्या ड्रॉवरमधून काही प्रकाश किरणे लक्काशी प्रकाश किरणे त्या ठिकाणी बाहेर पडली होती आणि हे पाहिल्यानंतर राजूला एक वेगळंच वाटलं, त्याला आश्चर्य वाटलं. एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं तसं राजू टेबलाकडे ओढला गेला आणि ज्या प्रकारे दोन चुंबक एकमेकाकडे आकर्षित जातात त्या प्रकारे हा राजू त्या धोंड्याकडे ओढला गेला. न गळत त्यांना ड्रॉवर उघडताच ती कोणी प्रकाशानं झळकून गेली आणि त्यानंतर हा राजू त्या ठिकाणी गेला आणि त्याने ड्रॉवर उघडला आणि ज्यावेळेस त्याने हा ड्रॉवर उघडला तर त्यावेळेस त्या संपूर्ण खोलीवर प्रकाश पसरला, संपूर्ण खोली प्रकाशानं उजळून निघाली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता, त्याच्यापासून विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या आणि तो धोंडा अगदी हिऱ्याप्रमाणे त्या ठिकाणी चमकत होता आणि त्या प्रकाशापासून एक वेगळ्याच लहरी त्या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या. त्या प्रखर प्रकाशातही आई व बाबा झोपलेले पाहून राजू गांगरला. कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असं तर्क त्याने केला आणि एवढा प्रकाश होऊ सुद्धा त्या ठिकाणी राजूची आई व बाबा हे दोन्ही गाढ झोपले होते, त्यांना जाग कशी आली नाही हा अंदाज हा राजू करत होता आणि त्याला वाटलं की जणू काही या धोंड्यामुळेच या दोघांना चांगली झोप लागलेली असावी असा त्या राजूने त्या ठिकाणी अंदाज केला, तर्क केला. तर आज आपण या पाठामध्ये कोणती माहिती पाहिली की राजू हा जिज्ञासू व चौकस असा मुलगा आहे आणि तो नेहमी कोणता ना कोणता त्या ठिकाणी विचार करत असतो, अनेक प्रश्न त्याला पडतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर त्याला हवे असतात. एक दिवस असा हा राजू घरामध्ये निघालेला आणि त्यावेळेस रस्त्यामध्ये जे दगड मिळतील तो दगड हातामध्ये घेत होता आणि बॉलिंग करावी त्याप्रमाणे तो फेकत होता आणि अशाच प्रकारे त्याला एक दगड मिळाला जो खरखरीत गुळगुळीत असा तो दगड होता आणि तो दगड त्याने फेकला तर त्यावेळेस तो दगड इतर दगडांपेक्षा एक उड्या मारत तो दगड गेला आणि त्यावेळेस त्या राजूला त्याचं आश्चर्य वाटलं. तो दगड त्याने आपल्या दप्तरामध्ये ठेवला आणि घरी घेऊन आला. घरी आल्यानंतर बाबांनी विचारलं की तू कुठे होतास, तर त्यावेळेस बाबा त्याला ओरडले आणि त्याच्या खिशामध्ये असलेले दगड त्याने बाहेर फेकून दिले आणि बाहेर दगड फेकून दिल्यानंतर पुन्हा राजू झोपी गेला आणि सर्व झोपल्यानंतर राजू बाहेर पडला आणि ते दगड पुन्हा त्याने बाहेरून घरी आणले आणि आपल्या टेबलाच्या दगडमध्ये दगड ठेवले आणि त्यानंतर
सकाळी उठल्यानंतर त्यांनी पाहिले की त्या ठिकाणी खूप दगड होते, पण त्या अनेक दगडामधील काही दगड त्या ठिकाणी नव्हते. त्याने तो खडखडीत गुळगुळीत दगड घेतला आणि त्यासोबत आता इथं दगड घेतले, आपले दप्तरात ठेवले आणि तो शाळेमध्ये निघून गेला. पुन्हा तो संध्याकाळी घरी आला आणि घरी आल्यानंतर ते दगड त्यांनी त्या पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवले आणि पुन्हा तो झोपे गेला. आणि झोपे गेल्यानंतर रात्री मध्यरात्री त्याला जाग आली आणि जाग आल्यानंतर पाहिलं की त्या ड्रॉवरमधून प्रकाश किरणे बाहेर पडत होती आणि त्याने तो ड्रॉवर उघडला तर त्यावेळेस संपूर्ण खोलीभर प्रकाश पसरला आणि एवढा प्रकाश पसरत होता त्याची आई बाबा अगदी गाढ झोपले होते. आणि या गोष्टीबाबत त्याला खूप आश्चर्य वाटलं आणि त्याला वाटले की जण या दगडामुळेच कदाचित हे आई बाबा गाढ झोपले असावे. तर आज आपण इथपर्यंतचाच पाठ पाहणार आहोत. या पुढील पाठ आपण पुढील तासिकेला पाहू. धन्यवाद.